हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश। कसे आहात सगळे? सध्या आपण आहोत बावधन या गावी आणि इकडे आपण बेंदूर जो आहे तो खूप उत्साहात साजरा केला जातो, तर त्याचं शूट घेण्यासाठी आलेलो आहे। आपल्याला बावधनचं बगाड हे महाराष्ट्रात पूर्ण फेमस आहे हे सर्वांना माहितीच आहे, तर आपण बघूया आपल्याला काय काय म्हणजे चांगले मोमेंट कॅप्चर करायला भेटतंय। माझ्याबरोबर मोहित, हे तिघे जण आले ते हात करा इकडे। मित्रांनो, श्री काळ भैरवनाथ हे बावधनचे ग्रामदैवत आहे। बावधनचं बगाड हे तर संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आणि लोकप्रिय आहे। सर्वात प्रथम आम्ही श्री काळभैरवनाथांचं दर्शन घ्यायचं ठरवलं। एका पाठोपाठ एक अशी गावातली बैल देवाचं दर्शन घेण्यासाठी येत होती।
ठीक आहे, झालं सगळं. मित्रांनो, जसं बावधनचं बगाड फेमस आहे तसा बावधनचा बेंदूर पण फेमस आहे. तर बावधनगावचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे ज्यांना आपण नेहमी बावधनच्या बगाडात बघतो, त्या तुमचा जरा परिचय द्या. मी मदन भोसले, माजी उपसभापती वाई पंचायत समिती खरेदी विक्री संघ चेअरमन. बावधन गावामध्ये जसं बगाड प्रसिद्ध आहे तसंच बेंदूर सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध आहे. बेंदराला अतिशय चांगली देखणी, सुंदर मस्त अशी बैलं असतात. त्याच्यामध्ये बैलांना 3-4 महिन्यापूर्वीपासून चांगल्या पद्धतीनं खुराक दिला जातो आणि बेंद्रामध्ये जास्त चांगला बैल जाडजूड कुणाचा आहे, फुल मापाचा कुणाचा आहे, त्याच्यावरती त्याची किंमत ठरली जाते. आणि माझ्या माहितीप्रमाणे बावधन गावामध्ये अतिशय चांगली देखणी भाळ मापाची बैलं या ठिकाणी पाहायला मिळतात. दरवर्षी फटाके वाजवत होते, परंतु यावर्षी आम्ही सर्व मंडळींनी बैलप्रेमींनी ठरवून घेतलं की बैलांचे तसं जर बघितलं तर एक तर हाल होतात आणि हाल होण्यापेक्षा त्याच्यामध्ये बाहेर गावावरनं येणाऱ्या माणसांना किंवा येणाऱ्या बैलप्रेमींना बैल बघण्यासाठी मिळत नाहीत. आणि म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनं यावर्षी फटाक्याला बंदी आली. हे मी बैलप्रेमींचं खऱ्या अर्थानं बावधन गावाच्या वतीनं त्यांचं सर्वांचं कौतुक करतो की त्यांनी सर्वांनी या बैल फटाके न वाजवण्याच्या कायद्याला त्यांनी सगळ्यांनी सहमत दिलं. म्हणून मी खऱ्या अर्थानं बैलप्रेमीवाल्यांचं मनापासून असं कौतुक करतो. धन्यवाद काका, खूप छान माहिती दिली. तुमच्याशी बोलाय भेटलं ही मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, बैलांसोबत आम्ही ही एक प्रदक्षिणा पूर्ण केली. खूप छान अनुभव होता. त्याचा नंबर घेतला ना मित्र.
माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर रॉयल रायडर योगेश या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.